प्रश्न विचारला माननीय शरद पवार यांच्याविषयी. माननीय शरद पवार यांच्याविषयी कालपासून एक संभ्रमाची एक वृत्त पसरते की ते येणार नाही, ते येणार नाही बेंगलोरच्या बैठक. पण माझा त्याच्यावरती अजिबात विश्वास नाही, कारण या विरोधी आघाडीतला प्रमुख चेहरा कोणता असेल तर हे सगळे जरी असले तरी माननीय शरद पवार साहेब सगळ्यात ज्येष्ठ नेते. आज सकाळी दूरध्वनीवर त्यांची आमची चर्चा झाली आणि त्यांनी पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की आज तसा विशेष कामाचा अजेंडा दिसत नाही, उद्या सकाळी 10:30 वाजता ते बेंगलोरला पोहोचतात आणि या बैठकीत ते सहभागी होतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रातून दोन प्रमुख नेते माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब उपस्थित. बैठकीमध्ये बघायला खास करून विषय असतील जागा असेल मशीन असेल या सगळ्यावरती आहे ना, या सगळ्यावर चर्चा. जागा वाटपाचा सूत्र काय असेल याच्यावर नक्की चर्चा. ईव्हीएम संदर्भात ज्या जनतेच्या मनात शंका आहे, देशाच्या मनात शंका आहे, जे विरोधी पक्षांनी किती चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी लोकांच्या शंका या ईव्हीएमकडे आहे, त्याच्यावर चर्चा होईल. या सगळ्या राजकीय परिस्थितीवर चर्चा.